विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता चौथी च्या पुस्तकातील जी कविता आहे आगगाडी ती पाहूया। काय आहे आगगाडी ही पोयम आज पाहणार आहोत। तर आगगाडी, तुम्ही सगळ्यांनी आगगाडी पाहिली आहे का? हो, मी सुद्धा पाहिली आहे। पहा या चित्रामध्ये, चित्र पाहायचंय, आगगाडी दिसते तुम्हाला चित्रात? किती छान आगगाडी आहे, तिला डब्बे आहेत, हे पाहे इंजन आहे, पट्ट्यावरती चालत असते आणि तिचे डब्बे आहेत। ओके, तर ही आहे आगगाडी। ओके, तर आज आपण आगगाडी ही कविता पाहणार आहोत। चला तर पाहूया, ऐका व म्हणा। झुकझुक गाडी घरांची माळ, झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ, चालती फिरती अजब चाळ, धावत जाते गावो गाव, धावत जाते गावो गाव, हुंदळत फिरते गावन गाव, हुंदळत फिरते गावन गाव, पाऊस वाऱ्याची नसे भीती, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, वाटेत वादळ असो किती, तिला न अडवी नदी पहाड, तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड, टाटा म्हणते झाडन झाड, छंद म्हणा की उद्योग खरा, छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा, सर्वांना पोचवी घरा घरा। तर आगगाडी ही कविता आपण म्हटलेली आहे। तर आगगाडी ही कविता शंकर विटणकर या लेखक कवीने या ठिकाणी ही कविता रचलेली आहे। ओके, तर तुम्ही सुद्धा आगगाडी ही पोयम पाठांतर करायची आहे आणि माझ्या मागे चला म्हणा, झुकझुक गाडी घरांची माळ, चालती फिरती अजब चाळ, धावत जाते गावन गाव, हुंदळत फिरते गावन गाव, पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटेत वादळ असो किती, तिला नडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड, छंद म्हणा की उद्योग करा, सर्वांना पोचवी घरा घरा, घरा घरा। तर पा प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मला सुद्धा आगगाडी फार आवडते, मला फिरायला पण फार आवडतं आगगाडी, विशेषतः मला आगगाडीत फिरायला खूप आवडते। तुम्हालाही आवडते ना आगगाडीमध्ये प्रवास करायला? तर मला सुद्धा आवडते। तर तुम्ही सुद्धा मामाच्या गावाला जातात ना सुट्टीमध्ये, तेव्हा आगगाडीने जात जा, खूप मज्जा येते। तर या शंकर विटणकर कवीने आपल्याला आगगाडी ही कशी असते आणि आगगाडी कोठे कोठे चालते, कोठे कोठे जाते आणि तिचं वर्णन हे केलेलं आहे। आता झुकझुक गाडी, गाडीचा आवाज कसा असतो मग? झुकझुक झुकझुक, कसा असतो? झुकझुक। मग जसे आपले घरे असे घरं कसे असतात आपले, असे रांगेप्रमाणे असतात की नाही गल्लीमध्ये, तशाच प्रकारे आगगाडीची घरे सुद्धा, त्याची जी घरे म्हणजे तिचा जो डब्बा असतो तो आपल्या घरांच्या माळेसारखाच असतो। ओके नाही, म्हणून घरांची माळ तिला म्हटलेला आहे। ओके, चालती फिरती अजब चाळ, तर घरं चालत नाहीत, फक्त एवढं आहे की आगगाडी ही चालते, चालती फिरती अजब चाळ आहे ती। घरांची काय असते? चाळ असते की नाही? तर ही चालती फिरती अजब चाळ तिला म्हटलेला आहे। धावत जाते गावन गाव, तर ती धावत जाते की नाही? गाव, प्रत्येक गाव लागतात तिला। तर उन्हळत फिरते गावन गाव, प्रत्येक गावा ठिकाणी सगळ्या त्या लोकांना, ते लोक त्या ठिकाणी स्टेशनवर जातात आणि आगगाडी उभी राहिली की त्या ठिकाणी बसतात। तर तिला म्हटलेलं आहे, धावत जाते गावन गाव, हुंदळत फिरते गावन गाव। ओके, तर ती गावोगाव फिरत असते लोकांना प्रवास करण्यासाठी, आगगाडीचा प्रवास सुखकर होण्यासाठी आगगाडी त्यांना घेऊन जात असते। तर आगगाडीला पाऊस वाऱ्याची भीती असते का?
पाऊस वाऱ्याची भीती नसे भीती, पाऊस येऊ कितीही वारा येऊ तरी तिचं काही बिघडत नाही, कवाटेमध्ये कितीही वादळ आले तरी ती भीत नाही, अशी ही आगगाडी आहे। तिला न अडवी नदी पहाड, तिला कोण अडवतं का आगगाडीला? पहाड अडवतो का, नदी अडवते का? ती तिची तिची पट्ट्यावरून धावत असते। रेल्वे ही बस सारखी आपल्या जमिनी जमिनीवर किंवा त्या रोडवर चालत नाही, तर ती कशावर चालते? तिचा एक पट्टा असतो, हो की नाही? हा पा दिसतोय, हा पट्टा असतो रेल्वेचा आणि त्या पट्ट्यावरून ती धावत असते। ओके, नंतर छंद म्हणा की नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड, प्रत्येक झाडाला ती टाटा बाय बाय असं म्हणत असते। आता पहा छंद, छंद म्हणजे सवय, आपली जी सवय असते। छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा घरा। तिचा काय उद्योग आहे मग? तर तिचा एकच उद्योग आहे, तर ती सगळ्यांना घरोघर पोचवत असते। तर असं हे कवितेचं वर्णन शंकर विटणकर यांनी केलेलं आहे। तर विद्यार्थ्यांनो, सुट्टीमध्ये मामाच्या गावाला नक्की जायचं आहे। तर आपण आता प्रश्नांची उत्तरं पाहूया। आता प्रश्न पहिला दिलेला आहे, उत्तरे सांगा। आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? कारण की ती काय आहे मग? घरांच्या माळेसारखी आहे। कशी आहे? घरांची झुकझुक गाडी, घरांची माळ, घरांची माळ आहे। घरांसारखी, घर जसं दिसतात ती तसे तिचे डब्बे असतात, डब्बे असतात, त्यामुळे तिला घरांची माळ असे म्हटलेलं आहे। आगगाडी कुठे जाते मग? गावोगाव आगगाडी गावोगाव जात असते। आगगाडी कशाला भीत नाही? तर आगगाडी कशाला भीत नाही? पाऊस वाऱ्याला ती भीत नाही, पाऊस वाऱ्याला भीत नाही, पाऊस वाऱ्याला ती भीत नाही। ओके, तर आगगाडीला कोण अडवू शकत नाही? पर्वत, नदी, पहाड, पर्वत, नदी, पहाड आगगाडीला अडवू शकत नाही। आगगाडीला टाटा करणारे कोण? तर जे आगगाडी ते आपल्या आगगाडीला टाटा करणारे कोण आहे? झाडन झाड, झाडन झाड तिला टाटा करत असत। झाडन झाड तिला टाटा करत असत, झाडन झाड। ओके, सर्वांना घरी कोण पोहोचवते मग? आगगाडी, आगगाडी। आता पहा, तुम्हाला आगगाडीचे चित्र काढायला सांगितलंय आणि रंगवायला सांगितलेलं आहे। आता तुम्ही तुमच्या मामाच्या गावाला आगगाडीने प्रवास करतात की नाही? तर तो सर्व प्रवासाचं वर्णन तुम्हाला चार पाच ओळीत किंवा दहा एक ओळीमध्ये लिहायचं आहे। चार पाच ओळीत लिहा की आमच्या मामाच्या गावाला आम्ही आगगाडीने प्रवास करून गेलो होतो। आगगाडी झुकझुक झुकझुक चालते आणि खूप वारा, त्या ठिकाणी खूप मज्जा आम्हाला आलेली होती। तर आगगाडीचे जे डब्बे असतात, तर ते डब्बे आम्हाला खूप आवडले। तर त्यामध्ये बसण्याची जागा व्यवस्थित असते, सीट मोठे असतात, नंतर झोपण्याची सुद्धा त्या ठिकाणी जागा असते। तर आगगाडीचा प्रवास आम्हाला खूप खूप आवडतो, जेव्हा आम्ही मामाच्या गावाला त्या आगगाडीतूनच जात असतो। तर असा तुमचा अनुभव त्या ठिकाणी लिहायचा आहे। आता पहा, वेगवेगळ्या वाहनासंबंधी कविता गोळा करायची। आता वाहनासंबंधी कविता तुम्हाला गोळा करायच्या आहेत आणि त्या ठिकाणी संग्रह करायला सांगितलेला आहे। जसं बस, रिक्षा, टॅक्सी, कार, मोटार। आता तुम्हाला आगगाडीचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे। किती सुंदर आगगाडी आहे की नाही? तर चित्र